मित्रांनो, आज घोटवडे तालुका मुळशी या ठिकाणी रोकडेश्वर केसरी हे ओपनच मैदान पार पडते. या मैदानाला ज्या बैलानं अखंड महाराष्ट्राला वेड लावलं शर्यतीचा, असा सप्त हिंद केसरी बकासूर आलेला आहे. आणि बकासूरचा पहिरा जो आहे तो ट्रिपल हिंद केसरी वादळबरोबर झालेला आहे. वादळ आणि बकासूरने गट जबरदस्त पास केला, त्यानंतर गाडी सेमीसाठी पात्र झाली होती. आणि सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दोनवरती बकासूर आणि वादळची गाडी पळाली मित्रांनो. यामध्ये अतिशय चुरशीची अशी लढत झाली. या सेमीत एकदम अटीतटीची लढत झाली मित्रांनो, आणि त्यामध्ये टाकाटाकीत निकाल झाला. आणि बकासूर आणि वादळ यांनी सेमी पास केलेला आहे मित्रांनो, आणि गाडी फायनलसाठी पात्र झालेली आहे. तर बकासूर आणि वादळ आपल्याला फायनलच्या फेरत पळताना पाहायला मिळतील. त्यांना फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि लाईक करा.